महाविकास आघाडीत राजकीय गुंता आणखीच वाढत चाललाय. विशाल पाटलांवर काँग्रेस कारवाई करण्यात टाळाटाळ करते तर विश्वजित कदम हेच आपले नेते असल्याचं विशाल पाटील सांगू लागलेत. काँग्रेस नेत्यांचा विशाल पाटलांना अशा प्रकारे छुपा पाठिंबा तर नाही ना असा संशय आता महाविकास आघाडी अंतर्गत विशेषतः शिवसेनेला वाटू लागलाय. पाहूया पुढच्या काळात आम्ही त्यांनाच नेतं मानतो आणि आम्ही नेता ठरवलेलं आहे. निवडणुकी झाल्यावर आम्ही ह्या ठिकाणी निवडून आल्यावर आम्ही विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखालतीच काम करणार आहे. सांगलीत मवियाचे बंडखोर विशाल पाटील खुलेआम विश्वजित कदम हेच आपले नेते असल्याचं सांगू लागले. विषय सांगलीचा असला तरी त्या गुंत्यात संपूर्ण महाविकास आघाडी अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशाल पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांविरोधात दंड थोपटले. सुरुवातीलाही लुटूपुटूची लढाई वाटत होती. विशाल पाटलांची समजूत काढून त्यांना थंड केलं जाईल अशी शक्यता वाटत होती. पण घडत उलटच होतं. विश्वजित कदम गल्लीपासून दिल्लीपर्यंत विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी लॉबिंग करत होते. विशाल पाटलांनी बंडाचं निशाण रोवल्यानंतरही विश्वजित कदम त्यांच्याशी सहानुभूती राखू नये. चंद्रहार पाटलांसाठी आयोजित केलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजित कदमांनी विशाल पाटलांबाबत जाहीर सहानुभूती व्यक्त केली. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी. आमच्या एका तरुण सहकाराला आम्ही तयार केले, त्याला मी विश्वास दिला की तू काळजी करू नको, कुठल्याही परिस्थितीत याच वेळेस सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळेलच आणि तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहील, हा विश्वास मी माझ्या तरुण कार्यकर्त्याला दिला. आलेली संधी माझ्या मला किंवा माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा बाजूला ठेवून आम्ही ही लोकसभा आमच्या एका तरुण सहकाऱ्याला दिली. कोल्हापुरात काँग्रेस बंडखोरावर कारवाई करणारे नाना पटोलेही विशाल पाटलांचा दिल्लीतून फैसला होईल असं सांगू लागले. पण या सगळ्याचा सांगलीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने अर्थ लावल्याची चर्चा आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा एक मोठा गट विशाल पाटलांची प्रचार यंत्रणा राबवत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मवियातूनच चंद्रहार पाटलांच्या पायात पाय घातला जात असल्याचं सांगितलं जाऊ लागलंय. त्यातच विशाल पाटलांनी विश्वजित कदम हे आपलं नेते असल्याचं सांगून टाकलंय. मला अन्यायाची सवय माझ्यावर झाला मुद्दा नाही, पण हा अन्याय काँग्रेस पक्षावर झाला, आमचे एकीवर झाला. निश्चितच पक्षासाठी विश्वजित कदमांनी खूप केले. एवढं करून त्यांची एक इच्छा होती काँग्रेसची उमेदवारी ह्या ठिकाणी ते म्हणतील त्याला मिळावी, ती पाळली गेली नाही. हे दुर्दैव आहे, त्यामुळे त्यांनी अशी भावना व्यक्त करणं स्वाभाविक आहे. आणि पुढच्या काळात आम्ही त्यांनाच नेतं मानतो आणि आम्ही नेता ठरवलेला आहे. निवडणुकी झाल्यावर आम्ही ह्या ठिकाणी निवडून आल्यावर आम्ही विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखालतीच काम करणार आहे. विशाल पाटलांच्या विश्वजित कदमांबाबतच्या वक्तव्याने काँग्रेसचीही नाही म्हणायला अडचण झाली. काँग्रेसला जी मैत्रीपूर्ण लढत करायची होती ती अशा पद्धतीनं तर नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय. विश्वजित कदमांबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसला सारवासारव करण्याची वेळ आली आहे. विशाल पाटील हे आता नवीन आहेत, तरुण आहेत, त्यांना थांबायची संधी होती, भविष्य होता, पण त्यांनी घाई केली आता आणि अतिघाई ही फार डेंजर असते आणि मला वाटतं की ती घाई त्यांना अडचणीची ठरेल. या वयामध्ये थांबून जरा पेशन्स ठेवून पुढे जाण्याची आवश्यकता होती. राजकारणात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून माझे आत्ताही त्यांना एवढा सल्ला राहील की विशाल पाटलांनी त्यांच्या भविष्याचा विचार करून थांबावं. महाविकास आघाडीतच सुरू असलेल्या या कुस्तीकडे महायुतीचे नेते गंमत म्हणून पाहू लागले. सांगलीत आता ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळ्या उमेदवारांचा वेगवेगळा प्रचार करू लागल्याचा टोला शिंदेंच्या शिवसेनेने लगावलाय. विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरू नये, विशाल पाटलांचा त्याच्यावर कारवाई काँग्रेस करायला तयार नाही, शिवसेनेच्या उमेदवारांचं काम ठरू नये आणि शिवसेनेच्या गटातून असं सांगण्यात येत आहे की काँग्रेसच्या लोकांची कामं करू नये आणि कोणती शिवसेना ते आपल्याला माहिती आहे, नकली शिवसेनेबद्दलच आम्ही बोलतोय उभा था. त्याच्यामुळे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी हे बिग बॉसच ऑलरेडी सेट आणि घर झालेलं आहे. सांगलीचा हा वाद सांगलीपुरता राहण्याची शक्यता कमी आहे. सांगलीचं हे उट्ट ठाकरेंची शिवसेना कोल्हापुरात काढू शकते. त्याची चुणूक काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दाखवली होती. सांगलीच्या आखाड्यात मवियाच्या पैलवानाचे पायात पाय अडकलेले आहेत, त्यामुळे संजय काकांना दिल्लीची हॅट्रिक करण्याची संधी मिळू शकते.
सांगलीचा निकाल काहीही लागू दे. सांगलीच्या निकालावरून महाविकास आघाडीला अविश्वासाचे तडे गेलेत हे मात्र खरं. नागपुरातून मंगेश मोहितेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली.